पुण्यात घरगुती गणपती समोर साकारलाय मनोजरंगे पाटलांचा देखावा. पुण्यातील एका पुणेकराने आपल्या घरातील बाप्पासमोर मराठा आरक्षणाचा देखावा तयार केलाय आणि या देखाव्यात मनोजरंगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आलाय. गुरुवार पेठेतील आपल्या घरी किरण चव्हाणांनी हा देखावा तयार केलाय. पुण्यात, राज्यभरात आणि पुण्यासह सध्या गणेश उत्सवाची धमधूम पाहायला मिळते. पुण्यातल्या गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असतं ते गणेशोत्सवातले देखावे. पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाबरोबर घरातले गणेशोत्सवाचे देखावेसुद्धा मोठे आकर्षक असतात. असाच एक देखावा पुण्यात सादर करण्यात आलाय, ज्या व्यक्तीच्या आंदोलनाने महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण ढवळून निघाले त्या मनोजरंगे पाटलांचा देखावा, त्याचा आंदोलनाचा सगळा प्रवास या देखाव्यातून या ठिकाणी सादर करण्यात आलाय. अगदी मनोजरंगे जेव्हा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले होते ते ज्या पद्धतीने उपोषण करायचे, त्यांची रचना कशी होती, हे सर्व देखाव्यामध्ये साकारण्यात आले. मग त्यामध्ये अंतरवाली सराटीचे ते मंडप असेल, तो स्टेज असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची ती मूर्ती असेल, लोकांची बसण्याची पद्धत असेल, हे सगळं या देखाव्यामध्ये सादर करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना मिळालेला प्रतिसाद आणि राज्यभरात होणारं मनोजरंगेंचं जंगी स्वागत, त्यांचं राज्यभर काढण्यात आलेला दौरा, त्यांचा कॅनवा जेसीबीमधून होणारे स्वागत, हे देखील या देखाव्यात चव्हाण यांनी सांगितलं आहे. गेले कित्येक दिवस आज पाटील साहेब की स्वतः त्या म्हणजे आरक्षणासाठी लढत आहेत, त्यात एक छोटा भाग म्हणून मी त्यांना पाठिंबा म्हणून और मराठा आरक्षणाला न्याय मिळावा म्हणून सादर केला. किती दिवस लागले हा देखावा? एक ते 10-15 ते 20 दिवसात तो पूर्ण केला. तुम्ही एकट्यांनीच केला की फॅमिली? एकट्यांनी केला की कोणी सोबत होते? आमची फॅमिली होती टोटल, म्हणजे मुलगा, मी, मिसेस. हा देखावा सादर केलाय असं वाटतंय का कुठंतरी की आता या देखाव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर पडून सरकारचं कुठंतरी याच्याकडे लक्ष वेधल्या जाईल आणि आरक्षण मिळण्यास मदत होईल? शक्यतो झाली पाहिजे, का ह्यातनं पूर्ण त्याचा देखाव्याचा म्हणजे प्रत्येक भाग मी दाखवलेला आहे की जे पाटलांनी आरक्षणासाठी जे हे केलेलं आहे, मदत केलेली आहे, म्हणजे त्यांना पाठिंबा देण्यासाठी 100% मी ते न्याय देईल आणि न्याय मिळावा ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना राहील. तुम्ही जरंगे पाटलांचा पूर्ण देखावा सादर केलाय, छोट्या छोटी गोष्ट तुम्ही त्यातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, अंतरुणी सराटी असू दे किंवा मोळी सभा असू दे, तुम्ही सभेला गेला आहात का? हो गेलो होतो. किंवा मग अंतरुणी सराटीचं तुम्ही ते हुबेहूब साकारले तर तुम्ही तिथे जाऊन बघितलं? नाही नाही, फोटोच्या माध्यमातून केलं आणि मी डेक्कनला जी सभा होती त्या रॅलीला मी तिथं होतो हजर, म्हणजे मी आणि माझी फॅमिली टोटल तिथं आम्ही होतो. तुम्ही जरंगे पाटलांना भेटला किंवा भेटला नसाल तर भेटण्याची इच्छा आहे? भरपूर इच्छा आहे की त्यांनी आपलं घरी येऊन हा देखावा पाहण्यासाठी. मग तसा काही संपर्क तुम्ही करताय? नाही आता चालू आहेत, आता ते न्यूजच्या माध्यमातून गेलं तर न्यूजच्या माध्यमातून जरंगे पाटलांपर्यंत हा देखावा पोहोचला आणि ते जर तुम्हाला त्यांचा फोन आला तर तुमची भावना काय? खूप आनंद होईल आणि मी एक प्रकारचा लढा जिंकल्यागतच होईल. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, पुणे.